अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह व्याजदरात बदल झाला नाही त्यामुळं भारतीय शेअर बाजारात तेजीचं वातावरण आहे आज ट्रेडिंगच्या पहिल्या सत्रात सेन्सेक्स पाचशे अंकांनी वाढला दिवस अखेरीस सेन्सेक्समध्ये चारशे एकोणनव्वद अंकांची वाढ होऊन तो चौसष्ट हजार ऐंशीवर बंद झाला तर निफ्टी एकशे चव्वेचाळीस अंकांनी वाढून एकोणीस हजार एकशे तेहतीसवर गेला त्यामुळे गुंतवणूकदारांना एका दिवसात तीन लाख कोटींचा फायदा झाला कधी तेजी तर कधी मंदी हे शेअर मार्केटचं वैशिष्ट्य असतं त्यामुळं अभ्यास संयम आणि संधीची वाट पाहणं असे गुण असतील तरच शेअर मार्केटमध्ये टिकता येतं गेल्या आठवड्यातील घसरणीनंतर आज शेअर मार्केटमध्ये तेजी होती सकाळच्या सत्रात सेन्सेक्स पाचशे अंकांनी वाढला त्यानंतर दिवस अखेरीस चारशे एकोणनव्वद अंकांनी वाढ घेऊन सेन्सेक्स चौसष्ट हजार ऐंशीवर बंद झाला आज मेटल ऑटोमोबाईल पॉवर एफ एम सी जी ऑइल अँड गॅस कंपनीचे शेअर एक ते दोन टक्क्यांनी वाढले बी एस सीचे सुमारे दोन हजार तीनशे बारा शेअर्स वधारले तर एक हजार तीनशे पस्तीस कंपन्यांचे शेअर्स घसरलेत मात्र दिवसभरात गुंतवणूकदारांना सुमारे तीन लाख कोटींचा फायदा झाला निफ्टीमध्ये आज एकशे चव्वेचाळीस अंकांची वाढ होऊन एकोणीस हजार एकशे तेहतीसवर गेला एकूणच आजचा दिवस गुंतवणूकदारांना दिलासादायक ठरला